सचिन काका आतापर्यंत उभे होते त्यांनाच विचारूया पण त्यांना कसा वाटला परफॉर्मन्स? सचिन काका मला खूप खंत वाटते एका गोष्टीची या परफॉर्मन्स नंतर. काय? मी टोल देऊ शकत नाहीये. नाही का? या दोघांनी जे काही केलं ते अविस्मरणीय होत. तुम्हा दोघांना आम्हा तिघांकडनं पूर्ण महाराष्ट्राकडनं सगळ्यांच्या आई वडिलांकडनं इथे आलेल्या पाहुण्यांकडनं भरभरून आशीर्वाद. आणि हे जे काही अविनाश आणि त्याच्या टीमनी सगळ्यांनी मिळून जे काही इथे अरेंज केलं तुम्हाला सलाम बाबा सगळ्यांना. आणि हे दुसरीकडे कुठे होत नाही हे फक्त आमच्या मंचावर होत. ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ यू. थँक्यू काका. अशक्य अविस्मरणीय अतुलनीय अवर्ण अजून काय आठवत परफॉर्मन्स. अरे काय गायला यार काय पुष्पवर्षा हो जाय महारथींकडून. किती सुंदर कॉमेंट्स मिळालेत पण आपल्याकडे काही पाहुणे पण आलेत आपण त्यांना विचारूया त्यांना कसा वाटला तुमचा परफॉर्मन्स. हो जजेसने जे सांगितलं ते शास्त्रोक्त पद्धतीने सांगितलं. माझ्या भाषेत सांगशील तर आईच्या गावात परफॉर्मन्स झाला. कमाल कडक. थँक्यू ताई. थँक्यू ताई. थँक्यू. थँक्यू सो मच. माझ्या तर पोटात गोळा आला आता कारण आपल्याला आपला पहिला किंवा पहिली फायनलिस्ट मिळणार आहे. तर मला महारथींना विचारायचंय काय आता या दोघांपैकी कोण जिंकलंय ही जुगलबंदी. खूप डिफिकल्ट होतं आमच्या करता या निर्णयापर्यंत पोहोचायला पण शेवटी काय फॉर्मॅट आहे प्रथा आहे त्यामुळे पोहोचलं तर पाहिजेच पाहिजे. पण आम्हाला एक हेही माहिती आहे की जो कोणी पुढे जाईल आणि जो कोणी आमच्यात इथे राहील तो पुढे जाणार नाही असं होऊच शकत नाही. आजच्या दिवशी जो पहिला फायनलिस्ट आपल्या या पर्वाला मिळालेला आहे तो आहे काव्य भोईर. मी तीनही महारथींना विनंती करीन की त्या तिघांनी मंचावर यावं आणि ती सुवर्ण संगीत मुद्रा काव्याला द्यावी.
असतात पर्वत दुसरे चा पहिला फायनलिस्ट ठरलाय काव्य भोई म्हणजे आपला बाबू।